गेले चष्मा आहे आणि भयाड तोंड सफारी चष्मा विसरून आला तरी गाणं बंद कर कॉपीराइट मारा. गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स, आज आम्ही चाललो सेमाडोले, हे येऊन नाही राहिले. सेमाडोन म्हटलं वापस येईन न येईन मी, तर ह्या आराम करले मी नाश्ता खाऊ घालून राहिलो. आज कितीतरी दिवसानंतर मित्रांसोबत इंदोरी पोहा खायची मजा येईन. जे तू आता बोलला ना, मी तारीफ केली नाही डबल कर. तुला कुठतरी पाहिल्यावर वाटते युट्यूबर आहे मी. युट्यूबर नाही आहे तू, त्या दिवशी डबा घेऊन येतो तू. झुमला पाहिजे जोक असा, असा प्री प्लॅन वाटला नाही पाहिजे. अमरावतीत इंदोरचा पोहा खाऊन इतकी मजा येते, तर इंदोरला जाऊन इंदोरचा जर पोहा खाल्ला तर किती मजा येईल. याच्यात फक्त एक गोष्ट मिसिंग होती त्या दिवशी, डाळिंबाचे दाणे नव्हते टाकले. बाकी पोहा तर आय हाय हाय हाय. शशांक काय एवढा रिस्पेक्टफुल माणूस मला कधीच नाही भेटला. मी म्हणून राहिलो का बा पोहा काय नाही कोण झाला तो. चला लवकर आपला गडबड आहे. मी लय लाजतो. इथून निघालो आम्ही सेमाडोसाठी. सेमाडोचं अंतर जवळपास 84 किलोमीटर आहे अमरावतीवरून. पहिले आम्हाला वलगाव लागलं. वलगावचं अंतर येते अमरावतीतून 10 किलोमीटर. आणि ह्या रस्त्यानं जर तुम्ही पाहान तर झाडं अजूनही दाट आहे, म्हणजे रस्त्याचं रुंदीकरण नाही झालं, त्यामुळे खूप सुंदर असा नजारा या रस्त्यानं तुम्हाला पाहायला भेटेल. हा जो इकडचा रस्ता चालला हा चांदूर बाजारला जाते, आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. आणि हा जो बैलबंडीच्या मागचा रस्ता आहे हा जाते दर्यापूरला, आपल्याला तिकडे जायचं नाही कारण की उशीर झालाय. वलगाव वरून जाताना लय सारे गावं लागते, फेमस फेमस गावं आहे. वलगाव पासून वायगाव लागते 8 किलोमीटर वर. गणपतीचं मंदिर आहे सिद्धिविनायकाचं. त्याच्यानंतर लागते पूर्णानगर. पूर्णानगरचा पेढा खूप प्रसिद्ध आहे. मग लागते परतवाडा. परतवाडा तर फेमसच फेमस आहे. परतवाड्यापासून सेमाडोसाठी जेव्हा निघाल तेव्हा गाडी पूर्ण चेक कर, जा हवा आहे की नाही, पंचर आहे काय, पेट्रोल किती आहे, सर्व गोष्टी चेक करा कारण की रस्त्यानं तुम्हाला काही नाही भेटन, फक्त भेटन आपले वाघोबा. अन जमलंच तर एक एनर्जी ड्रिंक मारून घे जा, तो लय कामाचा आहे बाई. मी तर मैं ब्लॉग शूट कर राहिलो. तू घे रिएक्शन, दे रिएक्शन. मी ब्लॉग शूट करतो ना, तो घेते ना मोबाईल. तू ना आला पाहिजे. हा सुरू द्या. अरे यार मस्त चालू आहे. प्रियंका तू अशी उदास उदास कोण बसली आहे, असं एनर्जी दाखवायला पाहिजे ब्लॉग मध्ये आता. नाही रे प्रियंका, हाउ टू जज, हाउ टू जज. कैसा लगा सर, कैसा लगा? एवढी मोठी बॉर्डर मॅप आयलंडला पाहिली. साईज पाहिजे टँकरच वाटतं सोबत आणलं, कॅरी केलेला मिनी टँकर. त्यांना म्हटलं ना तुला कवायला पाहिजे ना व्हिडिओ, तुला कवायला पाहिजे ना अशापर्यंत भेटतो तुला कवायला. आता आम्ही परतवाड्यात पोहोचलोय. पाहिलं तुम्ही शशांक नायचा चष्मा, चष्मा घातला ना ब्लॉग वर जास्त व्ह्यू येते म्हणे. असं काही नाही आहे. कमेंट मध्ये सांगा रे. आता बघ आता कमेंट येईन. तोंड पाय, चष्मा पाय. आता निघालो आम्ही सेमाडोसाठी. हा एक कॉर्नर मस्त परतवाड्याचा क्रॉस केला की सेमाडोसाठी रस्ता लागते. मागच्या साईडनं जो रस्ता आहे तो जाते चिखलदाऱ्याला, तिकडे आपण मागे गेलो होतो. आज आपण जाऊ सेमाडोसाठी.
अच्छा इथं बैल दिसून बैलो येते बैलाय तर सोड अबे घ्यायचं काय दूध काढतो परतवाड्यापासून आम्ही निघालो आम्ही पहिला स्टॉप घेतला घटांगला जे 30 किलोमीटरवर आहे परतवाड्यापासून इथं थांबलो कारण की इथचा वडा लय फेमस आहे म्हणते ताजे 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 नाव काय घटांग घटांगचा वडा फेमस आहे मुंग वडा काऊन फेमस आहे कारण की दिवाळीला आई बनवते ना तसाच लागते का मला भी ज्ञान दादा इडियट मेका बाप मिरची एअरटेल मध्ये रेंज आहे का बाबा सीसीटीव्ही जिओ मध्ये भी नाही मुकेश क्या मुकेश क्या धंदा करेगा रे तू आता निघालो आम्ही शेमाडोसाठी रस्त्यानं जर रान कुत्र दिसलं तर नशीब राहील आमचं पण दिसून काय कुत्रही नाही राहिलं वांजलेलंय आहे उतारावर तुम्ही गाडी बंद केली तरी चालते पेट्रोल वाचते एकूण अजून 17 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे धारणी झालं एमपी तिथे का महाराष्ट्रात येते हो इथून अजून 65 किलोमीटर इथं कॉर्नरले आम्ही थांबलो इथं पाण्याचा थंड पाण्याचा झर आहे हिवाळ्यात पाणी तसं थंडच असते म्हणा बस इथंच लोक मस्त ग्लास आणते आणि इथं पाऊ आणते रे बब्बान हेच लोक होते यानं चांगला पाऊ तो खाली वर सेमाडोवर पोहोचल्यावर काय होईल हे मला माहित नाही पण जे मी अमरावतीत पेट्रोल टाकलं ना त्याचा पैसा पूर्ण वसूल झाला भाऊ रस्त्यानं इतके खतरनाक खतरनाक आणि मन भरून येणारे व्ह्यूज पाहायला भेटते ना जसं का फॉरेन सिटी मध्ये आलो फॉरेनच्या वावरात आलो आय हाय 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 फायनली आम्ही सेमाडोले पोचलो रस्त्यानं येताना इतका खतरनाक खतरनाक व्ह्यूज आहे जे मोबाईलमध्ये नाही दाखवू शकत मी पण प्रयत्न केला मी दाखवायचा तर ते जे लोक असते ना भाई मी वाघाला भेटतो माझ्या छाती वाघासारखी आहे बस लय झालं भाऊ वाघ पाहायसाठी अमरावतीवरून 90 किलोमीटर इथे यायला लागलं त्याचेही चान्सेस कमी आहे दिसाचे हा तर त्या फोकलेल्या गोष्टी बंद करा आता इथून पुढे मी दाखवतोच अजून इंटरवलच आहे आता ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे तिथं बाबा चुलीवरचा चहा चुलीवरचं जेवण चुलीवरचा नाश्ता सारं चुलीवरचं मी आजी पहिले चुलीवरचा चहा बनवत जाय असा खतरनाक लागते रे भाई यो मोहित भाऊ पाटेकर भोजनालय भाई गिरके घेत घेत असं नशीब मला नाही भेटत मी वर्धेत जात मला जायचं होतं वर्धेत भेटाले पण मला मेळघाटात भेटले सर नितेश सर नमस्कार काय म्हणता तुम्ही लक्ष द्या बे पुट्टे हो मेळघाटाच्या समृद्ध जंगलात प्लास्टिक बाटला पन्न्या कचरा टाकू नका हात जोडून सांगतो ओ शशांकदा पाय जाव प्लास्टिक नका टाकू सरांना सांगितलं आशीर्वाद द्या सर तिथून आम्ही सफारी बुकिंग साठी गेलो तुला वाघ पाहत होता ना दिसला येले पाहिले 90 किलोमीटर आलो
परवा तर परत वळायला चांगला होता त्याच्यापेक्षा कॉर्नरले पण वागोय ना वाग वाग बस ना जून तर पास आहे इथं मले मा 10 वर्ष गुजरता दोस्त भेटला तर आम्ही सध्या इथं 3 वाजता जायचं आहे आता 15-20 मिनिटं टाईम आहे म्हणून हे सारे थोडा वेळ गार्डन मध्ये एन्जॉय करून राहिले ते आहे काहीतरी काय स्वागत कक्ष लिहिला याचं नाव तर प्रॉपर माहित नाही मला पण इथं कृत्रिमरित्या बनवलेले प्राणी आहे तर त्याची इथं थोडीफार माहिती दिलेली आहे जसं भालू झाला भालूच म्हणते ना भालू झाला माझ्या दोस्त्याला दिवसापासून इथं उभा होता तो इथं लय साऱ्या प्राण्यांचा बायोडाटा लिहिला आहे निवांत वाचा आता आमची जंगल सफारी चालू होईल 2400 रुपये खर्च येते एका जिप्सीचा इथून पुढचा सफर आमचा मानसा भैया शरद दादाच्या हातात आहे जिवंत आनंद बरोबर आमचा भाऊ बरोबर नाही शीतलच्या मामाना आपल्याला जाताना बेस्ट ऑफ लक काऊन म्हटलं बेस्ट ऑफ लक म्हणे कधी म्हटलं आणि तू तर काठावर बसलाय बाबू थांबा मी काठावर काठावर आहे पण त्या साईडनं राईट साईडनं अबे कैत बोलू द्या स्लो मोशनची तयारी ते तर दिसून येत नाही कुठे गेले मी पुण्यातून आलो हा पण तू पुण्यातून आला पण तू नाका तोड का बोलतो तू नाका तोड नाही आला ना पुण्यातून आला आपण आपण साला वाघ शोधायला जंगलात येतो वाघ रस्त्यावर फिरतात फुकट लोक इले पाहायला भेटते इकडे तिकीट भरून पाहायला भेटत 400 रुपये वसूल पाहिजे दिसला तर सांग चला आपण आपण मोबाईलच्या स्क्रीन मध्ये पॉप पाहत बसू इकडून एखादं चाललंय तिकडून बसवलं इकडून बसवलं म्हणजे पहिले इकडून काय काय भिवू नका काही टेन्शन नाही काटार काय होऊन राहिलं आपले वाघाचे संबंध लय जुने लय जुने पुढे वाचता दिला आहे आपण वाघाशी भिडता का तुम्ही वाघाशी भिडता का लय मला फक्त एक गोष्ट सांगायची मी बॉयलर कोंबडी आहे तू गावरानी कोंबडी आहे गावरानी कोंबडी फेवरेट असते आहे पण आपले संबंध जुने आहे त्याच्यासोबत संबंध आहे तुझ्या त्याच्यासोबत बरं मी खाली उतरल्यावर जंगलात तरी तुम्ही आपले लिपस्टिक आणि हे चालू करून राहिले पटकन घ्या तू व्हिडिओ काढला समोरून काढतो तू मागून येऊन घेऊन जाईन आपल्याला मागून शेवटी हिच्या मामानं काय म्हटलं तर वाघ दिसते वाघ जर नाही दिसला या मामाला अमरावतीला घेऊन जाऊ तुम्ही म्हणा काय दाखवायचं एसटी का एसटी दाखवतो ट्रक काय ट्रक दाखवतो तुम्ही एक वाघ नाही दाखवू शकतो ना एवढ्या वर्षापासून सफारी करून राहिले एवढं कमिशन नाही आम्ही तरी त्या गोष्टीवर लक्ष देत म्हणा बस आहे का नाही आहे तुम्हाला तर माहित आहे म्हणा वाघ आहे म्हणून शब्दात पॉवर असतो शांत आता आला तू पलीकडे शांत मला पाण्याचा पत्त्याचा आवाज येऊन आला इथं फक्त वाघाचं पोट भरलेलं असलं पाहिजे म्हणजे तू काही नाही करणार आपल्या तो
भोजन नाही बनणं आहे यहाँ पे, ते तुमचं मटन तिकडे शिजून राहिलं ते खाऊन जायचं घरी. आणि माहिती आहे नाही मी व्हेजिटेरियन आहे, माहिती आहे काय भाजी शेवची भाजी वागले मला असं कोण वाटू राहिलं दादा तुम्ही 10 वर्षानंतर पाहिलं म्हणून वा. नाही जोक आहे जोक, पाहिजा खराब नका वाटू दे. या स्थितीला तुमचं तुमचं चांगलं राहणं खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. तुम्हाला तर राग आला जाने तक ऐसे रहना पड़ता है क्या? जब तक उठता नहीं तब तक ऐसे रहना है. त्याचा तो मले काही खरं नाही वाटत आहे. तो रातभर तो अंदर त्याच्या सीटच्या खाली जागा आहे समोर, खरंच असं आहे समोरच्या सीटच्या खाली जागा. तो अंदर होईपर्यंत बसला तर राहिला पण ब्लर दिसून राहिला. गेले चष्मा आहे आणि भयाड तोंड सफारीला चष्मा विसरून आलं तरी कडक नशीब त्यांना तोंड उघडलं. तू जंगला वंगलात राहत का? गेले काहीच घेऊन अरे नाही नाही ज्याने दोष तू ज्याने बसला पवराला अजून आपल्याकडे त्याच्यानंतर मला अजूनही व्हिडिओ टाकायचे भाई. अरे काही नसते करत तो, ते आता मानसडले आहेत. आता समजलं मला सिमाडोले मेडिकल नाही आहे पण धोब्याचं दुकान आहे. फिरकला तर लवकर धुवाले कपडे टाकतात. अरे लाकूड आहे रे मगर आहे लाकूड नाही. 10 दिवसापासून शशांक भाऊ 10 दिवसापासून वाघ दिसला नाही. तुम्हाला नसता दिसला पण कोण दिसला? माया चॅनल सबस्क्राईब मारा. माया चॅनल दिसला माया चॅनल वाघ पहिल्यांदा जीवनात पाहिला. शंकरसम SHANKASM. ओ शशांक दादा या गळ्याला आपल्याला सांगता येतं मोर आहे म्हणून भूक आहे वाटतं. चल ना जाऊन सांगून सफारीसाठी कर्ज काढा लागला मध्ये. आता तर इतक्या रॉयल्टीने बसला आहे तो जसं काय दुसरा आता वापस येणारच नाही वापस. हो तुम्ही अमरावतीत निवांत झोपा रे, वाघ इकडे आहे तिकडे नाही आहे टेन्शन नाही. मला आमदार बनवा मी विकास आणेल जंगलात वाघासाठी. वाघासाठी साप रस्ते. मला तर वाघ पाहिल्यापासून ऑलरेडी आमदार झाल्यासारखं वाटतंय. वजन रहता है ना वो 900 से 1000 के जी तक. बापरे 1000 किलो असते म्हणते ते. एक टन घपकन मागून येतात. बरं तू लक्ष ठेवणार ना त्यावर कामी लक्ष कोण विश्वास कोण ठेवू? तू दिसत तक द्यायच नाही दूरच तरी ठेवा. ओ भाई तुमची काही सेटिंग आहे का वजन वाढायची का पुशअप सुशअप सांगा. वाढवा लागते म्हणले अकेले व्हेजिटेरियनच आहे. हा तरी तो व्हेजिटेरियन आहे तू. 1000 किलो विश्वास नाही. ते सांगू राहिले नाही हे बाबा. तुम्ही म्हणता नॉनव्हेज वाली वजन नाही राहते का होई? बदाडे असते ना मग बोड्या बनल्या पाहिजे. बदाडे निघाले ग्रुप में एक साला राजाले राहण्या पाहिजे राज्य गेले तिकडे भाऊ. तू भाई पहिले पहिले तू तू पहिल्या वर्गापासून तू डबल चालू कर. अच्छा तर त्याचे शिंग एवढे नुकेले काहून असते कारण की ते झाडाले लावून लावून अशी धार बनवून धार लावते ते. आपण कसं खापरीचा गोटा वापरतो ना तो सालबर्डीचा तसा हे झाड 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 वापरतो. दादाशी चारशी पुढी वापर मॅनेजमेंट केलं पण मॅनेजमेंट जमत नाही. त्याचा 128 GB मोबाईल आहे तरी स्टोरेज मॅनेज नाही करता. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट होतं, इव्हेंट मॅनेजमेंट होतं, स्टोरेज मॅनेजमेंट ते काही असो टॅग तर मॅनेजमेंट लागला ना. टायगर रोड गडगा आता नाही भांडत कोल्हापूर वाघ कोणाला राजा आता नाही भेट कोणाला. सरपंचासाठी मी उभा राहणार आता. वोट करा शेवटचं बटन राजा शेवटचं बटन छोटाच वाघाले पाहिलं वाघाले. आवाज जरी गेला नाही तरी डबिंग करू आपण. डबिंग मास्टर आहे आपण. 3 वर्ष आपण टिकटॉकवर काढले. लिपसिंग सोबत साऊंड सोबत लिपसिंग मॅच केली. आता लिपसिंग सोबत साऊंड मॅच करू. काय बात काय होती
म्हणून ते शशांक भाऊ मी 4 तारखेचं कॅन्सल केलं. हो तो म्हणे ना 10 दिवसापासून वागणं होतं दिसला आज दिसला. 4 कॅन्सल झालं, 5 कॅन्सल झालं, 7 कॅन्सल झालं, पण 12 तारखेला जायचं म्हणे. 12 मला माहित होतं तू आज दिसणार आहे म्हणून आपल्या कॉन्टॅक्टला जाणार आहे. तुला मिस कॉल मारणार वागायला वाघ भेटत असते म्हटलं. तिथे चेहरा तर खतरनाक झाला होता. नाही नाही त्यामुळे दिसला ह्याच वेळी याच्यामुळे दिसला. 4 तारखेचं कॅन्सल करून 14 तारखेचं सगळं याच्यामुळं होते. मला आता सुई लागली आहे, याच्यामुळे लागली आहे. म्हणजे मी एवढा क्रेडिट देतो माणसाला शिवाय पत्ता नाही आलं. हो पत्ता नाही माई चेन पण आज. त्या दिवशी मग आम्ही 10 वाजेपर्यंत अमरावतीत पोचलो. आम्ही सिमाडवलेला मजा केली, कवाल्या केल्या, पण कचरा नाही केला भाई. कचरा आम्ही काय तिथं जास्त घेतलाच नाही. 2-3 बॉटला घेतल्या होत्या पाण्याच्या, सोबतच घेऊन आलो बॅगेत भरून. आणि तो वेपर्सचा कचरा होता तो पण बॅगेत भरून आलो. कचरा नाही केला, कवाल्या पुऱ्या केल्या. जर तुम्हाला तुम्ही जर तिथं जात असाल आणि काही इन्फॉर्मेशन लागली तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. मी माझ्याकडून जेवढं आम्ही तिथं एन्जॉय केलं त्याच्याबद्दल आम्ही माहिती सांगू शकतो. जर मुक्काम गिक्कामचं जर असलं तर तेवढी आम्हाला माहिती नाही, पण जे आमच्यासोबत शीतल होती तिचे मामा तिथं राहते तर आम्ही इन्फॉर्मेशन काढून तुम्हाला सांगू शकतो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, शेअर आणि आवडला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.